नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे ॲग्री सबका बॉस या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत पुणे जिल्ह्याविषयी माहिती आणि टप्प्याटप्प्याने आपण महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत कारण जिल्ह्यांवरती बऱ्याचदा आता आयोग प्रश्न विचारायला चालू झालेला आहे मग त्या सरळसेवा एक्झाम असू दे किंवा मग एक्झाम देखील असू दे एम पी एस सी आयोग देखील विचारत आहे पुणे जिल्ह्यावरती देखील मागच्या वेळी प्रश्न विचारला होता उत्तरेकडील तालुका कोणता पश्चिमेकडील तालुका कोणता तर अशा प्रकारचे प्रश्न विचारत असल्यामुळे यात आपल्या सोप्या प्रश्नांमध्ये मार्क न जाऊ देणे हा सगळ्यात मोठा टास्क असतो एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांपुढे तर आपण अधिक वेळ न घेता एक एक जिल्हा असे बघत छत्तीस जिल्हे संपवणार आहोत तर आज आपण पहिला जिल्हा घेतो आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला असेल आणि त्याची प्लेलिस्ट देखील सेपरेट या ठिकाणी बनवलेली असेल त्यामुळं सगळे घटक जे आहेत ते पूर्ण कवर होतील तर आपण आता पुणे जिल्ह्याबद्दल बघणार आहोत पुणे जिल्हा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे पुण्यातच आणि क्षेत्रफळ पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस क्षेत्रफळ तितकसं महत्त्वाचं नाही आणि लोकसंख्या जी आहे दोन हजार अकराप्रमाणे चौऱ्याण्णव लाखाच्या आसपास आहे तर महत्त्वाचा विषय जो आहे प्रश्न विचारला होता याच्या आधी तो तालुक्यांवरती तर टोटल पुण्यामध्ये चौदा तालुके आहेत पहिला आहे जुन्नर त्यानंतर आंबेगाव त्यानंतर खेड खेड हा तालुका रत्नागिरीमध्ये देखील आहे तर हा खेड म्हणजे राजगुरुनगर त्यानंतर इंदापूर आहे शिरूर आहे मावळ मावळलाच वडगाव म्हणतात त्यानंतर आहे वेल्हे आणि पुणे शहर तसेच दौंड भोर हवेली हवेली हा देखील पुणेमध्ये येतं मुळशी अर्थात पौड त्यानंतर पुरंदर म्हणजेच सासवड आणि बारामती अशा प्रकारे चौदा तालुके या ठिकाणी आहेत तर सीमा जी आहे पुण्याची बघा उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा उत्तरेकडे आणि पूर्वेकडे अहमदनगर जिल्हा आहे पश्चिमेकडे रायगड जिल्हा आहे दक्षिणेकडे सातारा जिल्हा आहे आग्नेयेकडे सोलापूर आहे तर वायव्येस जो आहे तो ठाणे जिल्हा या ठिकाणी वसलेला आहे त्यानंतर पुणे जिल्ह्या हो बद्दल विशेष म्हणजे काय तर विद्येचं माहेरघर असे पुणे शहरास म्हणतात याच ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलांचा समाज परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली आगरकर गोपाळकृष्ण गोखले महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या नवरत्नांचे नररत्नांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले लोकमान्य टिळकांचीही कर्मभूमी होय तर जसं विद्येचं माहेरघर असं पुण्याबद्दल म्हटलं जातं त्याचप्रमाणे ऐतिहासिक शहर हा देखील प्रश्न काही वेळा विचारलेला आहे तर पुणे हे ऐतिहासिक शहर देखील आहे तर अशा गोष्टीदेखील आयोग एम पी एस सी मेन्सला राज्यसेवा मेन्सला देखील असे प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे हे छोट्या गोष्टी आपल्याकडनं न सुटणं खूप गरजेचं असतं त्यानंतर पुढं आहे की राष्ट्रकूट राजवटीत या गावाचा पुनवडी या नावाने उल्लेख होता हा झाला ॲनसीएंट हिस्ट्रीमधला प्रश्न की राष्ट्रकूट राजवटीमध्ये या गावाचा पुनवडी उल्लेख या ठिकाणी केला होता पुण्य या शब्दावरून पुणे हे नाव पडले असावे अशी एक उपपती मांडली जाते की बाबा पुण्य या शब्दावरून पुणे हे नाव अशा पडलं असावं असा काही लोकांचा समज आहे देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे एकोणीसशे एकाहत्तरपासून कार्यरत आहे सगळ्यात महत्त्वाचं पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आहे ते आहे जुन्नरमधल्या आर्वी येथे एकोणीसशे एकाहत्तरपासून ओके एकोणीसशे एकाहत्तरपासून या ठिकाणी कार्यरत आहे अष्टविनायापैकी या ठिकाणी पाच अष्टविनायक आहेत त्यातला पहिला आहे श्री विघ्नेश्वर आहे ते ओझरचे आहेत श्री गणपती रांजणगाव श्री गिरिजात्मक लेण्यांद्री श्री चिंतामणी थेऊर आणि मोरेश्वर मोरगावचा मोरेश्वर तर हे पाच स्थानं जे आहेत ती पुण्यातली आहेत अष्टविनायकपैकी आता महत्त्वाची स्थळे पुणे जे आहे ते कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे हा जर प्रश्न विचारला तर ते आहे मुळा आणि मुठा ह्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे ओके आणि शिवाजी महाराजांचे बालपण पेशव्यांची राजधानी शनिवार या कारणांमुळे या ठिकाणी ऐतिहासिक महत्त्व जे आहे ते, ते पुण्याला प्राप्त झालेलं आहे पुण्यात शिक्षण विभागाचे संचलनालय महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनु अनुसंधान संस्था तसेच निगडी येथे अप्पूघर हे करमणुकीचे केंद्र आहे या ठिकाणी मोसरी चुकून झालेलं असेल इथं भोसरी असा ऑप्शन असावा पिंपरी चिंचवडबद्दल बघा परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत आपल्याला माहितीच आहे की पिंपरी चिंचवड हब आहे थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणू शकतो आपण त्याला बऱ्याच टेलकोसारख्या खूप मोठ्या अशा कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग तसेच इनजेवडी भागात आपण बघितलं तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज आहेत तर या परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत चिंचवड येथे श्री मोर्या गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे स्कूटर रिक्षा मोटार कृत्रिम धागा पेनिसिलिन रसायने इत्यादीचे कारखाने ते आहेत निगडी येथे अप्पूघर हे करमणुकीचे केंद्र आहे त्यानंतर जुन्नर हा तालुका महत्वाचा आहे जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे तर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण शिवनेरी हे फक्त शिवाजी महाराजांच्या इतिहासातच आपल्याला माहिती असतं शिवनेरी किल्ल्याबद्दल पण हा शिवनेरी किल्ला त्याही आधी सातवाहन काळ ज्यावेळी होता तर त्यावेळचा हा जो किल्ला आहे तो जुन्नर तालुक्यामध्ये आहे येथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि किल्ल्यावर शिवाई ची मंदिर आहे जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा आहे दादोजी कोंडदेव हे जुन्नरचे होते अर्थात आळंदी इंद्रायणी काठी आहे आणि महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे देहू देखील इंद्रायणीच काठी आहे आणि तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे चाकण येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे चाकणचा भुईकोट किल्ला अतिशय प्रसिद्ध आहे कांद्याची बाजारपेठ म्हणूनही चाकण या ठिकाणी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातली प्रसिद्ध कांद्याची बाजारपेठ जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून कळवा त्यानंतर लोणावळा हे जे आहे तर हे थंड हवेचं ठिकाण आपल्याला माहीत आहे पण याच्यातच शेजारी असणाऱ्या गोष्टी बघा वळवण धरण कारले भाजे येथील कोरिवलेनी प्रेक्षणीय आहेत तसेच नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने लोणाळ्याच्या आसपास स्थित आहेत जेजुरी आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे देवस्थान हे देखील पुणे जिल्ह्यातच येतं आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे मगाशी आपण वाचलेलं आर्वी येथे एकोणीसशे एकाहत्तर सालापासूनचं दळणवळण केंद्र आहे पण त्याचं नाव आहे विक्रम त्यानंतर राजगुरुनगर हुतात्मा राजगुरूंचे हे गाव आहे राजगुरूंच्या नावावरून ह्या गावाचं ना, नाव ज्याचं नाव आधी खेड होतं त्याचं राजगुरुनगर नाव पडलेलं आहे भीमाशंकर येथे शंकराचे प्रसिद्ध मंदिर आणि अभयारण्य आहे याच ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर ओके उरळीकंचन येथे निसर्गोपचार केंद्र आहे येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे तर दौंडमध्ये रेल्वे जंक्शन असल्यामुळे तेथून लोहमार्ग वेगवेगळ्या ठिकाणी वेग वे जाता येतो आता बघा टर्मिनलचं आणि जंक्शन हा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो मी आज तुम्हाला सांगतो तर हा समजा ही रेल्वेची पठरी आहे ज्यावेळी दोन ते तीन ठिकाणं एका मार्गाने जोडलेले असतात किंवा एका ठिकाणानं जोडलेले असतात तर त्याला आपण जंक्शन म्हणतो या ठिकाणं म्हणजे हा एक मार्ग इकडून जातो आहे ऑलरेडी पण इथं दौंड आहे समजा तर इकडे एक मार्ग जाणारा असेल इकडे एक जाणारा असेल असे तीन मार्ग जाणारे असतील किंवा अनेक असतील तर त्याला जंक्शन म्हणतात जंक्शन जिथून अनेक मार्ग फुटतात आणि टर्मिनल आपण ज्याला म्हणतो ते एंड असतं टर्मिनल एंड म्हणजे फॉर एक्झाम्पल कोल्हापूरला जर तुम्ही गेला असाल तर कोल्हापूरवरनं पुढे कुठंच ट्रेन जात नाही एक्सेप्ट ती मिरजकडे सांगलीकडे येते फक्त एकच हा ट्रॅक इकडेच्या बाजूला आहे पश्चिमेकडे ट्रॅक अवेलेबल नाही सो so, हा कन्सेप्ट क्लिअर झाला असावा तुमचा वालचंदनगर येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामग्री तयार केली जाते तसंच प्लास्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखाना देखील कुठे आहे वालचंदनगरला आहे सासवड पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण सासवड आहे येथे सोपान देवाची सोपान देवीची सॉरी समाधी आहे जवळच पुरंदर किल्ला आहे सासवडचा परिसर अंजीर सीतापळ पर डाळिंब आणि पेरू इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे भोर बघा हे महत्त्वाचे मुख्य ठिकाण आहे तालुक्याचे येथे रंग मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत तर पुण्यात रंग आणि मेणकापड इत्यादीचे कारखाने कोणत्या तालुक्यात स्थित आहेत असं जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असावं भोर आणि भाटगर धरण हे भोरच्या जवळचं आहे बनेश्वर ही सहलीची ठिकाणी येथेच आहेत त्यानंतर वेल्हे हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे आणि इथून राजगड व तोरणा हे किल्ले आहेत वडू येथे संभाजी महाराजाची समाधी आहे अतिशय महत्त्वाचं वडू येथे संभाजी महाराजांची समाधी आहे त्यानंतर पौंड हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे येथून जवळच मुळशी धरण आहे पुणे जिल्ह्याची काही वैशिष्ट्य जी अतिशय महत्त्वाचे आहेत तर ते आपण बघूया पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते पुणे प्रशासकीय विभागात जे काही पश्चिम महाराष्ट्रातले जे काही जिल्हे येतात त्यात समाविष्ट आहेत त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे बघा भारतातली पहिली आणि मुलींची सैनिक शाळा जी आहे ती पुण्यात आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे जर ग्रामसेवक तुम्ही कधी झालात किंवा ग्रामसेविका झाला तर तुमचं या ठिकाणी मांजरीला काय होईल प्रशिक्षण होईल पुणे नागरी संकुल हे देशातली आ देशातील आठव्या व राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे आणि नारी म्हणजेच न ना नॅशनल एड रिसर्च इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूट ही आहे भोसरी पुणे येथे नंतर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय देखील आहे पुण्यातच आहे राष्ट्रीय विषाणू संस्था जी आहे ती पण पुण्यात आहे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुण्यात आहे राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुण्यात आहे राष्ट्रीय कृषी उद्योग प्रतिष्ठान उरळीकांचे नेते आहे त्याचबरोबर महाराष्ट्र विकास प्राधिकरण म्हणजेच यशदा जिथं राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग चालतं तसेच सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट म्हणजे जी एफ टी आय आय ही देखील पुण्यात आहे ज्या ठिकाणी टी व्हीतले कलाकार तयार होतात मास कम्युनिकेशनचे क्लासेस तिथे असतात नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे एन डी ए ज्याला आपण म्हणतो ती आहे तर आशा प्रकारे पुणे जिल्हा आपण कंप्लीट केलेला आहे अशा प्रकारे एक एक जिल्हा बघत आपण छत्तीस जिल्हे कंप्लीट करणार आहोत तर हे अतिशय महत्त्वाचे जिल्हे आहेत याची प्लेलिस्ट देखील आपण बनवणार आहोत तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा सगळ्यांना याचा फायदा होऊ देत आणि बी सेफ राहा आणि बाहेर जास्त फिरू नका सरकारने दिलेल्या निर्देशांचं पालन करा आणि लेट्स क्रॅक इट ओके थँक्यू